मम अंतरी तूच वसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, ओटी शब्द तुझे चीर असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे। मतय अध्याय 5 ओवी 8 मध्ये प्रभु म्हणतो, जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सामान्य काळातील 22व्या रविवारी आपली ख्रिस्त सभा आज आपल्याला आजच्या उपासनेमध्ये आपली अंतकरण शुद्ध करण्यासाठी पाचारण करत आहे। मार्क अध्याय 7 ओवी 15 मध्ये खुद्द प्रभू ख्रिस्त म्हणतो, बाहेरून माणसाच्या आज जाईल असं त्याला काही भ्रष्ट करणार नाही, तर माणसाच्या आतून जे निघते ते माणसाला भ्रष्ट करते। प्रत्येक माणसाची पारख ही त्याच्या स्वभावातून, त्याच्या वर्तणुकीतून आणि त्याच्या वागण्यातून व दररोजच्या जीवनातून केली जाते। ज्या माणसाचे अंतकरण शुद्ध आहे, असा माणूस आपल्या जीवनामध्ये देवाच्या सर्व आज्ञा पाळत असतो आणि देवाला आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान देत असतो, कारण हा मनुष्य पारदर्शक असतो, शिस्तप्रिय असतो, नीतिमान असतो। परंतु ज्या माणसाचं अंतकरण अशुद्धतेने भरलेलं आहे, अशी व्यक्ती आपल्या अंतकरणामध्ये सैतानाला जागा देते, कारण या मनुष्याचं अंतकरण अशुद्ध आहे, पापी आहे, तो अंधकार भरलेला असतो आणि त्यामुळे तो सैतानाचा गुलाम बनतो आणि अशा प्रकारे अनेक दुःखांना, अडीअडचणींना, समस्यांना आणि आजारांना त्याला तोंड द्यावं लागतं। एक मनुष्य एकदा एका डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरला सांगतो, डॉक्टर, मला रात्रीची झोप लागत नाही, मला त्रास होतो, मला कसला तरी आजार असावा। डॉक्टर त्याच्यावर तपास करतात आणि तपास केल्यावर डॉक्टर त्या व्यक्तीला सांगतात की तुला सर्दी नाही, खोकला नाही, ताप नाही, कुठलाही तुला आजार नाही, तुझी तब्येत बरी आहे, परंतु तुला देण्यासाठी जे औषध तुला हवं आहे ते माझ्याकडे नाही आणि म्हणून तू धर्मगुरूकडे जा आणि धर्मगुरूकडे जाऊन तुला उत्तम असं औषध धर्मगुरू देणार आहे, ते घे, म्हणजे तुझे सर्व आजार निघून जातील। ती व्यक्ती धर्मगुरूकडे जाते आणि धर्मगुरूला सर्व हकीकत सांगते। धर्मगुरू त्या व्यक्तीला म्हणतो, तू चांगलं कुमसार कर, म्हणजे तुझे सर्व आजार, तुझी दुखणी, तुझ्या वेदना निघून जातील। आणि जेव्हा ही व्यक्ती चांगलं कुमसार करते तेव्हा त्या व्यक्तीला हलकं वाटतं, बरं वाटतं आणि त्याला जाणीव होते की जे त्याचं अंतकरण अशुद्धतेने भरलेलं, अंधकाराने भरलेलं, पापाने भरलेलं, आता हलकं त्याला वाटलेलं आहे। त्याला जाणवतं की हे अंतकरण आता शुद्ध झालेलं आहे आणि अशा प्रकारे तो चांगला होतो, त्याची तब्येत असते ती अजून सुधारते, त्याला कुठलाही आजार होत नाही। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्यासुद्धा अंतकरणामध्ये घाण आहे का, कचरा आहे का, चिखळ आहे का, मळिंता आहे का, हे आपण आज काढायला हवी। कारण जर अंतकरण अशुद्ध असेल तर आपल्या या अशुद्ध अंतकरणामध्ये प्रभू येशू कसा काय आपण ठेवू शकतो। या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतकरणामध्ये यायचं आहे, म्हणून आपलं अंतकरण शुद्ध ठेवूया। आजची तिन्ही वाचनं आपल्याला देवाच्या आज्ञा पाळण्यासाठी आमंत्रण करत आहेत, पाचारण करत आहेत। पहिल्या वाचनामध्ये मोशे इस्रायली प्रजेला सांगत आहे की तुम्ही देवाच्या आज्ञा पाळा, कारण ज्या देवाची तुम्ही धावा करता तो देव तुमच्या जवळ राहतो, तुमच्या सानिध्यात राहतो। दुसऱ्या वाचनामध्ये संत याकोब म्हणतो की जे देवाचं वचन आहे ते तुम्ही स्वीकारा, ते चांगल्या प्रकारे ऐकून घ्या आणि तुमच्या आचरणामध्ये आणा। आणि आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त परुषी आणि शास्त्री यांना त्यांचे अंतकरण बदलण्यासाठी, अंतकरण शुद्ध करण्यासाठी पाचारण करत आहे। परुषी आणि शास्त्री
हे जेव्हा येशूच्या शिष्यांची तक्रार घेऊन येशूकडे येतात आणि सांगतात तुझे शिष्य हात न धुता ती जेवतात, हे वाड वडिलांच्या संप्रदायाच्या विरुद्ध आहे, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या परुषी आणि शास्त्रांना म्हणतात अहो ढोंग्यांनो तुम्ही तुमची हृदये पहा. तसेच प्रभू येशू ख्रिस्त परुषी आणि शिष्यांना असंही सांगतात की तुम्ही देवाच्या आज्ञा बाजूला सारून तुम्ही माणसाचे नियम आहेत त्यांना चिकटून राहता, हे व्यर्थ आहे. तसेच पुढे प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहे की बाहेरून माणसाच्या आज जाईल असं माणसाला भ्रष्ट करणार नाही, तर माणसाच्या आतून जे निघतं ते माणसाला भ्रष्ट करतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व परुषी आणि शास्त्री आहेत त्यांना जीवनाची पडताळणी करण्यास सांगितलं आणि जी त्यांची अंतकरणं अशुद्धतेने भरलेली ती शुद्ध करण्यासाठी सांगितलं. आपला प्रभू येशू ख्रिस्त हा ढोंगी मुळीच नव्हता, त्याने कोणाची टीका केली नाही, कोणाची दोष काढले नाहीत. तसेच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला नीतिमान ठरवलं नाही, तर तो पापी जनांसाठी आलेला. परंतु जे परुषी आणि शास्त्री होते ते ढोंगी होते, ते देखावा करत असत त्यांच्या जीवनाद्वारे, ते टीका काढत असत इतरांची, ते दोष काढत असत, तसेच स्वतःला ते नीतिमान समजत. आणि म्हणून आजच्या समाजामध्ये जर आपण लक्ष टाकलं तर आपल्या निदर्शनास चार प्रकारच्या व्यक्ती, चार प्रकारची माणसे आपल्या निदर्शनास येतील. कधी कधी आपण सुद्धा या परुषी आणि शास्त्रांप्रमाणे आपलं जीवन जगतो, आपली वागणूक, आपली वर्तणूक ही त्यांच्याप्रमाणे असते. आणि अशा प्रकारे चार प्रकारच्या व्यक्ती आपल्या निदर्शनास येतात. पहिल्या प्रकारच्या व्यक्ती म्हणजे ज्यांच्यामध्ये ढोंगीपण आहे, ते त्यांच्या जीवनाद्वारे दाखवतात की आम्ही असे आहोत तसे आहोत. दिवसा ते साधू आणि रात्री भोंदू अशा प्रकारचं ते जीवन जगतात. दुसऱ्या प्रकारचे लोक आहेत, ते स्वतःला शहाणे समजतात, इतरांची टीका करतात, हा असा तो तसा अशी त्यांची समज असते. तिसऱ्या प्रकारची लोक आहेत की ते इतरांचे दोष काढतात, याने हे केलं त्याने ते केलं, परंतु स्वतःने काय केलं याच्यावर त्यांचं लक्ष नसतं. आणि चौथ्या प्रकारची लोक किंवा माणसं की जे स्वतःला नीतिमान समजतात, आम्ही धार्मिक आहोत, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही पवित्र आहोत अशी त्यांची समज असते, परंतु वास्तविक ते धार्मिक नसतात आणि ते प्रार्थनामय जीवन जगत नाही, फक्त देखावा करतात त्यांच्या जीवनाचा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण कुठल्या प्रकारच्या लोकांमध्ये, माणसांमध्ये आपण पडतो, आपण कुठल्या प्रकारच्या गटामध्ये आपण मानतो, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? आपण ढोंगी आहोत का? आपण इतरांच्या टीका करतो का? आपण इतरांचे दोष काढतो का? आपण स्वतःला नीतिमान समजतो का? तर आजच्या दिवशी आपली जी अंतःकरणं आहेत त्या अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया. जर आपली अंतःकरणं अशुद्ध असतील, ज्यामध्ये चिखळ असेल, मळिनता असेल, वाईट असेल, ते सर्व बाजूला काढूया, या खोल समुद्रामध्ये फेकून देऊया. कारण आपल्या या अंतःकरणामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये आपला प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि त्यामुळे याच प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या हृदयामध्ये चांगली जागा बनवूया, की त्याद्वारे आपली हृदय नितळ, निर्मळ, शुभ्र आणि स्वच्छ होतील. आणि फक्त प्रभू येशू ख्रिस्त या आपल्या हृदयामध्ये राहून आपल्याला आशीर्वादित करणार आहे, आपल्याला कृपेने भरणार आहे. शेवटी आपण या प्रभू येशू ख्रिस्ताकडे हीच प्रार्थना करूया. मम अंतरी तूच वसावे, प्रभू श्वास तुझा मज द्यावे, ओटी शब्द तुझी ची असावे, माझे जीवन प्रभु फुलवावे,
मम अंतरी तू सवसावे।